NMTV को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। जास्तीत जास्त सेंटरला महानगरपालिकेने असेल किंवा राज्य शासनाकडून परमिशन घ्यावे द्यावे आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्यावे। नगर सेवक यानी कि जनता का सेवक, कोरोना के इस कठिन समय में पूर्व नगर सेवक अपना सामाजिक दायित्व निभाते नजर आ रहे हैं। नवी मुंबई महानगर पालिका द्वारा अब तीसरे चरण में कोविड वैक्सीनेशन प्रक्रिया शुरू की गई है। प्रभाग क्रमांक 58 में कई ज्येष्ठ नागरिक ऐसे हैं जिनके बच्चे काम के सिलसिले में बाहर रहते हैं। ऐसी स्थिति में इन बुजुर्गों का बेटा बन उन्हें सफलतापूर्वक कोविड वैक्सीनेशन दिलाने का बीड़ा पूर्व नगर सेवक प्रकाश मोरे एवं शिल्पा मोरे द्वारा उठाया गया। वाशी सेक्टर 12 स्थित नागरी आरोग्य केंद्र में ज्येष्ठ नागरिकों को वैक्सीनेशन के लिए लेकर जाने की व्यवस्था भी उनके माध्यम से की गई। साथ ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया के लिए भी वे भागादौड़ी करते नजर आए। NMTV से बात करते हुए पूर्व नगर सेवक प्रकाश मोरे ने कहा कि जब से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कोविड वैक्सीन ली है, तब से जनता में भी वैक्सीन के प्रति एक भरोसा कायम हुआ है। आगे उन्होंने ये भी कहा कि नागरी आरोग्य केंद्र पर होने वाली भीड़ कम करने के उद्देश्य से उन्होंने अपने पार्टी के वरिष्ठ नेताओं से ये मांग की है कि ज्यादा से ज्यादा निजी अस्पतालों में कोविड वैक्सीन सेंटर शुरू किए जाए, ताकि पालिका के नागरी आरोग्य केंद्र पर होने वाला भार कुछ हद तक कम हो सके। देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लस घेतल्यानंतर सर्व सीनियर सिटीजन मध्ये फार उत्सुकता होती। आमच्या पक्षाचे नेते माननीय गणेशजी नाईक साहेब असतील, संदीपजी नाईक साहेब असतील, आम्ही यांना सुद्धा पत्र दिलं आहे। तसंच आम्ही कमिशनर साहेबांना पत्र दिलं आहे। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जरी सुविधा उपलब्ध झाल्या तर हे पब्लिक त्या ठिकाणी जाईल जे जनतेचे छोटे मोठे हाल होत आहेत त्यापासून पण त्यांचं रक्षण होईल। म्हणून आमचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त सेंटरला महानगरपालिकेने असेल किंवा राज्य शासनाकडून परमिशन घ्यावे द्यावे आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्यावी। तो वही पूर्व नगर सेविका शिल्पा मोरे ने लोगों से यह अपील की कि घबराए नहीं, आगे आकर ज्येष्ठ नागरिक कोविड वैक्सीन ले। अगर उनके मन में किसी भी प्रकार की कोई शंका है तो डॉक्टर से सलाह ले, मगर वैक्सीन जरूर ले, क्योंकि ये वैक्सीन सुरक्षित है। लस आलेली आहे आणि आत्ता ही सिनियर सिटीजनसाठी आपला मागच्या ह्या आठवड्यापासून चालू झाला। तर आम्ही प्रयत्न केला की आपल्या प्रभागातील जास्तीत जास्त सिनियर सिटीजनची घ्यावी आणि त्यांना कमीत कमी त्रास होत नाही घ्यावी। आपण पाहिलं इथे नोंदणी करायची, पुन्हा त्यांना लस दिल्यानंतर अर्धा तास ऑब्झर्वेशनमध्ये थांबायचं, म्हणजे एका व्यक्तीला कमीत कमी 1.5 तास लागतो। त्या हिशोबाने आम्ही त्यांना तो 1.5 तास जास्त रेंगाळलेला वाटू नये ह्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना एकत्र करून त्यांना आज आणलं। जवळजवळ 100 सिनियर सिटीजनचं आज लसीकरण, जास्तीत जास्त सिनियर सिटीजननी हे घ्यावं, याचं बहुतेक लोकांना याचं गैरसमज आहे की त्याने त्रास वगैरे होतो। पण आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की असं काही होत नाही आणि काही काही जर हिस्ट्री वगैरे असेल तर त्या हिशोबाने डॉक्टर पण त्यांना मार्गदर्शन करतात। पण असं लक्षात आलं आहे की सिनियर सिटीजन आता आम्ही आमच्या प्रभागात केलं आहे, काही सिनियर सिटीजन आता आमच्याबरोबर यायला जमलं नाही। जेव्हा त्यांना घ्यायची इच्छा असेल तेव्हा आम्ही अवेलेबल नसतो, तर तेव्हा त्यांना थोडं येण्या जाण्यासाठी थोडं त्रास होईल। तर जास्तीत जास्त प्रभागामध्ये हे जास्तीत जास्त सेंटर चालू करावेत अशी आमची छोटीशी मागणी होती। आणि लोकवस्तीमध्ये आपण हे पण सेंटर चांगलं आहे, पण लोकांना सोयीस्कर पडेल, जाण्यायेण्याची व्यवस्था होईल अशा ठिकाणी हवं अशी आमची मागणी। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।